मी संपदा साळवे, आपला तालुका आपली बातमी या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाहुयात पारनेर तालुक्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी. तोरणा किल्ल्याच्या पायथ्याशी संपन्न झालेल्या अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेत पारनेर तालुक्यातील लोणी हवेली येथील रहिवाशी व सध्या पुणे येथे वैद्यकीय व्यवसायात असलेल्या डॉक्टर शीतल शिवाजी कोल्हे यांनी महिलांमध्ये प्रथम क्रमांक पटकावल्याने पारनेर तालुक्याची मान अभिमानाने उंचवली आहे. वेस्टर्न घाट रनिंग फाउंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या या स्पर्धेत कोविडचे सर्व नियम पाळण्यात आले. पारनेर तालुक्यातील निघोज ते पुणे जिल्ह्यातील शिरूर हा रस्ता दळणवळणाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा मानला जातो. निघोज आणि शिरूर ही दोन्ही गावे मोठ्या बाजारपेठेची असून या दोन्ही गावांना जोडणाऱ्या रस्त्यांवरून जे दळणवळण होते यावर येथील अर्थव्यवस्था अवलंबून असते. पण या दोन्ही गावांना जोडणारा रस्ता अत्यंत खराब झाला असून त्यामुळे नागरिकांना आणि वेगवेगळ्या प्रकारची वाहतूक करणाऱ्यांना या खराब रस्त्यामुळे त्रास होत आहे. पारनेरचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगण सिद्धीच्या ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय आमदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला माजी सरपंच जयसिंग मापारी, लाभेश औटी, सुरेश पठारे, दत्ता आवारी हे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. राळेगण सिद्धीची निवडणूक बिनविरोध झाल्याची माहिती हजारे यांना दिल्यानंतर अण्णांनी सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा देत आनंद व्यक्त केला. राळेगण सिद्धीच्या या निर्णयामुळे तालुक्यासह राज्यात चांगला संदेश जाईल असे हजारे यांनी सांगितले. शेतात वाफे तयार करून त्यात कांदा रोप निर्मिती केली जाते. मात्र पारनेर तालुक्यातील गाडीलगाव येथील विकास गाडीलकर या शेतकऱ्याने प्रथमच कोकोपी ट्रे मध्ये कांदा रोप निर्मिती केली. 1 किलो बियाण्यात 1 एकर कांदा लागवडीचा प्रयोग यशस्वी केला आहे. पारंपरिक पद्धतीने कांदा लागवडीसाठी एकरी 3 किलो बियाणे लागत असताना अवघ्या 1 किलो बियाणे रोपात 1 एकर कांदा लागवडीचा हा प्रयोग तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. शुक्रवारी राज्य एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चणे हे नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार होते. त्यावेळी ते नगर पुणे महामार्गावरील पारनेर तालुक्यातील सुभा बस स्थानकाला भेट देऊन पाहणी करणार असे नियोजित होते. त्यामुळे रात्रीतून ते बस स्थानक सजवण्यात आले. 1 दिवसासाठी साफसफाई आणि रंगरंगोटी झाली. नियंत्रक टेबल मांडून बसले. एसटी बसेसही स्थानकात आल्या. मात्र हे क्षणभंगूर ठरले. वरिष्ठ अधिकाऱ्यांची पावले फिरताच प्रवाशांच्या पदरी आधीप्रमाणे निराशा आली. पारनेर तालुक्यातील काकणेवाडी येथील सयाजी वाळुंज या शेतकऱ्याने आपल्या जीवाची पर्वा न करता बिबट्याच्या तावडीतून शेळीची सुटका केली. यात शेळी जखमी झाली. परंतु या प्रकाराने काकणेवाडी गाव व परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच त्या बिबट्याबरोबर त्याचा एक बछडा सुद्धा आहे. काकणेवाडी येथील सरपंच व ग्रामस्थांनी वन विभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी केली आहे. पारनेर तालुक्यातील विरोली गावच्या सरपंच प्रभाती मोरे यांना राज्य सरपंच सेवा संघाच्या वतीने देण्यात येणारा आदर्श सरपंच पुरस्कार जाहीर झाला असल्याची माहिती सरपंच सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब पावसे व राज्याचे अध्यक्ष भाऊ मरगळे यांनी दिली आहे. शिर्डी येथे 6 जानेवारी रोजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे. पारनेर तालुक्यातील अळकुटी येथे श्री साईनाथ हायस्कूलमध्ये इयत्ता 6वी मध्ये शिकणाऱ्या आदित्य युवराज जाधव या विद्यार्थ्याने अटल टिंकरिंग लॅबमध्ये टाकाऊ वस्तूंचा वापर करून ऑटोमॅटिक सॅनिटायझर मशीन तयार केले आहे. या विद्यार्थ्याने केलेल्या या आविष्काराचे सर्वत्र कौतुक होत आहे. या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा.